पूनम मस्तूत कांबळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2018 साली घेण्यात आलेल्या कर सहाय्यक या परीक्षेमध्ये माझी निवड झालेली आहे. या माझ्या या यशामध्ये माझी सर्व माहेरची आणि सासरची मंडळी, सर्व नातेवाईक, सर्व भावंड आणि मला आजपर्यंत लाभलेले सर्व गुरुजन या सर्वांचा सहभाग आहे. त्या सर्वांच्या मुलाच्या शिकवणुकीमुळेच मी आज हा आनंदाचा दिवस पाहू शकले आहे. माझे दुसऱ्या प्रयत्नातलं हे यश आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये केवळ 2 गुणांनी मला हुलकावणी दिली होती आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी झालेली आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरचं माझं 11वी 12वी आणि DEd हे सर्व करमाळा इथे झालेलं आहे. त्यानंतर YCM मधून मी मुक्त विद्यापीठातून BA पूर्ण केले. त्या दरम्यानच लग्न झाले. लग्न झाल्यानंतरही माझी खूप इच्छा होती स्पर्धा परीक्षा करण्याची. तर माझ्या निर्णयामध्ये माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पतींची मला खूप मोलाची साथ लाभलेली आहे. माहेरच्या आणि सासरच्या त्यांच्या नैतिक आधारामुळेच आणि त्यांच्या मला प्रोत्साहन देण्यामुळेच मी हे यश मिळू शकलेले आहे. तर सर्वांना, विशेषतः महिलांना, मला हे सांगावंसं वाटतं की तुमचे जे स्वप्न आहे, तुम्ही पाहिलेले जे इच्छा आहेत, त्या कधी ना कधी पूर्ण होतातच. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असो, काही संकट आली तरी त्या संकटांना न डगमगता तुम्ही तुमच्या घरच्यांचा सपोर्ट घ्या. तुम्ही तुमची जबरदस्त इच्छाशक्ती दाखवा. तुम्हाला घरचे नक्कीच सपोर्ट करतील आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही खचून जाऊ नका. आयुष्यात कठीण प्रसंग खूप येतात, मात्र त्यांना न डगमगता तुम्ही जर सामोरे गेलात तर एक ना एक दिवस यशाचा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल.